अर्चना नागरे माझी डिलिव्हरी 5 जानेवारी 2020 झाले. हे माझं दुसरं बाळ आहे. बेडेकर हॉस्पिटलमध्ये मी माझी पहिली डिलिव्हरी पण इकडेच झाली आहे. या हॉस्पिटलमधला अनुभव खूप चांगला होता म्हणून दुसऱ्या डिलिव्हरीसाठी पण मी इकडेच माझं नाव नोंदवलं होतं. इकडचे डॉक्टर्स खूप फ्रेंडली आहेत. म्हणजे आपल्याला थोडं पण काय असेल तर ते खूप हेल्प करतात. आणि म्हणजे एकंदरीत हॉस्पिटलचं वातावरणच खूप छान आहे. घरी असल्याचं फिलिंग येतं. परत इकडचे नर्स मावशा कोणी आपण एक आवाज दिला तरी लगेच आपल्या मदतीला धावून येतात. आणि बायांचे डॉक्टर्स ते म्हणजे दिवसातून 4-5 वेळा तरी बाळ कसं आहे, दूध नीट घेत आहे का, हालचाल कशी आहे, हे सगळे प्रश्न विचारायला आपल्या मनात यायच्या आधीच ते आपल्याला सगळ्या गोष्टी विचारतात. त्यामुळे आपल्या मनात कोणती शंका राहत नाही. डॉक्टरचेही 3-4 राऊंड होतात तब्येतीविषयी. थोडंसंही काही असेल तरी चांगलं मार्गदर्शन करतात. आणि पुढच्या वेळेस येतात तेव्हा त्यांच्या लक्षात असतं की मागे पेशंटने आपल्याला काय विचारलं होतं. त्याच्यामुळे डॉक्टरकडून विश्वास आपला वाढतो की म्हणून की त्यांचं आपल्याकडे लक्ष आहे तब्येतीवरती. आपल्या जनरल वॉर्डमध्ये असून सुद्धा एवढं सगळं लक्षात ठेवायचं चांगला अनुभव आहे. आणि इकडे सगळ्या फॅसिलिटीज आहेत. ब्लड चेकचं म्हणजे कोणती पण टेस्ट करायचं असेल तर, आणि सोनोग्राफीचं, बाळांचे इंजेक्शन्स वगैरे सगळं फॅसिलिटी इकडे आहे. त्यामुळे कुठे बाहेर जायची गरज वाटत नाही. एकंदरीत खूप छान अनुभव होता. हॉस्पिटल खूप छान आहे. डॉक्टर पोलाइट आहेत, चांगले पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे आम्ही बेडेकर प्रेफर केलं. आम्ही कळंबोलीवरून आलो इथे. आमच्या इथे पण डॉक्टर्स आहेत पण हे डॉक्टर्स काहीतरी वेगळं आहे. यांच्यामध्ये क्वालिटी पॉझिटिव्ह प्लस पॉझिटिव्ह आम्ही प्रेफर केलं आहे बेडेकरला. आम्ही हॅपी आहे. थँक्यू.